राहुरी तालुक्यात सोमवारी ठिकठिकाणी ढगफुटी सदृश पाऊस झाल्यानं सर्वत्र ओढे नाले नद्या वाहू लागल्यानं शेतीपिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। तर तालुक्यातील पश्चिम भागातील मल्हारवाडी घोरपडीसह परिसरात पिकांची धूळधाण उडाली। हावरीच्या ओढ्याला मोठ्या पूर आल्यानं नांदूरच्या रहिवाशांशी संपर्क तुटला, त्यामुळे तालुका प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिलाय। तर तालुक्यातील पूर्व भागातील केंदळ, वळण, मांजरी, मानोरी, आरडगाव, तांदुळवाडी, पाथरे आदी परिसरात शेतीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचलं, त्यामध्ये सध्या काढणीला आलेल्या कपाशी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। त्यामुळे शासनानं त्वरित नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून एकरी 50,000 रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांनी केली। आज अक्षरशः त्या बिचाऱ्याचा ट्रॅक्टरचा हप्ता आहे, त्याचं नियोजन सगळं आता या कापसावर आहे। हे हप्ते भरायचे, बँकेचे लोन भरायचे, हे नियोजन त्याचं या कापसावर त्यांनी नियोजन केलेलं आहे। पण आता जर याचं नुकसान झालं तर ते त्या शेतकऱ्याने कुठून ट्रॅक्टरचा हप्ता भरायचा, हा एक मोठा प्रश्न येतोय। आणि त्यांनी सांगितलं का आता आमचं नुकसान इतकं झालं आहे, एक तर शेतीमालाला भाव नाही आणि शेतकऱ्यावर दोन्ही पण संकट आहे, आसमानी आणि सुलतानी, हे दोन्ही संकट शेतकऱ्यावर आलेले आणि त्याच्यातलं आता हे संकट म्हणजे हे आसमानी संकट आहे। आणि सरकारने लवकरात लवकर ह्या गोष्टीची दखल घेऊन ओला दुष्काळ जाहीर करून एकरी 50,000 रुपये मदत जाहीर केली पाहिजे सरकारने, अशी आमची सरकारला विनंती आहे। जर एवढं करून जर होत नसलं तर विदर्भ आणि मराठवाड्यासारख्या आत्महत्या व्हायला काय आता वेळ लागणार नाही। त्याच्यात यांचे आता नवीन वेगवेगळे कायदे काढू राहिलेत, यांनी या परपी 3 टप्प्यात द्यायचा हो कायदा कायदा करायच्या तयारी सरकार, केंद्र आणि राज्य सरकार हे दोन्ही बी एकत्रित सामील होऊन हे करू राहिलेत। म्हणून माझी शेतकऱ्यांना विनंती आहे, लवकर जागे व्हा, या पुढाऱ्यांच्या मागं आपला वेळ खर्च करू नका, आपल्या हक्काच्या लढाईसाठी रस्ते उतरायची तयारी ठेवा। आपण आपली ताकद दाखवली तरच आपली या सरकारला जाग येणार आहे। आणि जर लवकरात लवकर हे जर पंचनामे करून, पंचनाम्याची सुद्धा गरज नाही, लवकरात लवकर डायरेक्ट शेतकऱ्याच्या खात्यावर जर 50,000 रुपये एकरी मदत नाही दिली तर येणाऱ्या काळात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या स्टाईलने महाराष्ट्रभर आंदोलन उभं केल्याशिवाय आम्ही राहणार नाही। नुकसान झालेल्या कपाशी पिकांचे पंचनामे करून सायंकाळपर्यंत मदत जाहीर केले नाही तर विहिरीमध्ये उडी घेऊन आत्महत्या करू असा इशारा देखील केंद्र येथील शेतकरी विशाल तारडे यांनी दिलाय। आज जे कपाशीचं आमचे नुकसान झाले, इतक्या दिवसापासून 15 दिवसापासून राहुरीच्या इकडच्या पूर्व भागातील फुल पाऊस चालू आहे, आज गुडघे इतकं पाणी कपाशीत, तरी याच्याकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाही, त्यामुळं आज आम्हाला शेवटी हा पर्यायी रस्ता अवलंबावा लागला। या कपाशीच्या जीवर माझी 2.5 एकर कपाशी, ट्रॅक्टर घेतला होता, ट्रॅक्टरचा हप्ता जाईन अशा हिशोबाने म्हणलं कापूस येईन, कपाशी पूर्ण खराब झाली, एकही रुपया कपाशीतून उत्पन्न निघालेलं नाही। आज 5 तारीख आहे आणि आजच हप्ता आहे ट्रॅक्टरचा 52,000 रुपयाचा, भरायचा कुठून? आज संध्याकाळ 7 वाजेपर्यंत जर कोणत्याही शासन महसूलच्या कोणत्याही अधिकाऱ्यांनी जर पाहणी करून जर मदत जाहीर केली नाही तर 7च्या नंतर माझ्या स्वतःच्या शेतातल्या विहिरीत उडी मारून मी आत्महत्या करणार, याला सर्वस्वी जबाबदार प्रशासन राहणार। एकंदरीतच परतीच्या पावसानं सर्वत्र शेतीपिकांचं मोठं नुकसान केल्यानं शेतकरी पुन्हा एकदा हवालदिल झालाय। न्यूज रिपोर्टर गोविंद फुनगे, एस्तन मीडिया, राहुरी।